नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला आपल्या राशन कार्ड RC नंबर वरून आपल्याला ऑनलाईन राशन कार्डला नावं किती आहेत कसं पाहायचं ते मी सांगणार आहे। चला पाहूया व्हिडिओ। आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर या, त्यानंतर क्रोम ब्राउझर निवडा। क्रोम ब्राउझर निवडल्यानंतर तिथं सर्च करायचं आहे आपल्याला mahafood.gov.in। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तर लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट डॅशबोर्डवर येताल। तर अशा प्रकारे डॅशबोर्ड आहे। त्यानंतर आपल्याला इकडं थोडं झूम करून दाखवतो मी तुम्हाला। ऑनलाईनवर यायचं बघा, ऑनलाईन सेवा। त्यानंतर आपल्याला निवडायचे स्वस्त धान्य दुकाने, दुसरं पेज ओपन होईल। त्यानंतर निवडायचे बघा सर्व जिल्हे। सर्व जिल्हे निवडल्यानंतर आपल्याला तिसरं पेज ओपन होईल। तिसरं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला झूम करून दाखवतो। इथं निवडायचं आहे आपल्याला RC डिटेल्स। RC डिटेल्स निवडल्यानंतर आपल्याला इथं RC नंबर आपल्या राशन कार्डवर असतो, तो राशन कार्डवरचा RC नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे। सर्चवर क्लिक केल्यानंतर बघा पूर्ण माहिती आपल्याला इथं दिसणार आहे। तर ना कोणाच्या नावावर राशन कार्ड आहे, नावं किती लिंक आहेत, मुलं किती आहेत, मुली किती आहे, वय किती आहे, सर्व माहिती यावर दिसणार आहे। तुम्हाला राशन किती मिळतं, सर्व अशा प्रकारची माहिती या पोर्टलवर आपल्याला RC नंबर टाकून पाहता येईल। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।